वपू काळे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं वपूंच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी पुणे येथे कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाही 16व्या स्मृती दिनानिमित्त या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना वपू कथन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी सायंकाळी पुण्यातील उद्यान प्रसाद कार्यालयात पार पडला. पारितोषिक वितरण समारंभ ख्यातनाम नाट्य पटकथा लेखक दिग्दर्शक श्रीनिवास भंडगे यांच्या हस्ते झाला. यावेळी वपू काळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष रायडीकर, मुक्त पत्रकार नीना शर्मा, आदर्श शिक्षिका डॉक्टर अपर्णा साबणे आदी मान्यवर उपस्थित होते. अणघा पारखे यांच्या वन फॉर द रोड या कथेला प्रथम क्रमांक, जान्हवी खोशी यांच्या दोंदे या वपू काळे यांच्या कथेला द्वितीय क्रमांक, तर रंजना शास्त्री यांना श्री विनय वायकर यांच्या कुलक्षणी कथेला तृतीय क्रमांक मिळाला. याशिवाय काही उत्तेजनार्थ पुरस्कारही देण्यात आले. याच कार्यक्रमात प्रथम 3 क्रमांकाच्या विजेत्यांनी आपली कथाही सादर केली. पाहुयात आमचे संपादक रायचंद शिंदे यांनी कव्हर केलेला हा वृत्तांत. तसेच त्यांचेही पूर्वज म्हणजे माकड तेव्हापासून हे झालं.